छत्रपती संभाजीनगरातील शारदा आश्रम कॉलनी येथे अत्यंत एक धक्कादायक घटना घडली आहे. घर मालकीन एकटी असल्याचा फायदा घेत चोरीच्या उद्देशाने भाडेकरू घरात शिरला, परंतु घर मालकिनीला जाग आल्याने तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिच्या आवाजाने शेजारचे लोक धावत येतील म्हणून आरोपीने महिलेचा हातपाय बांधून तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. यानंतर त्याने महिलेसोबत असं काही करण्याचा प्रयत्न केला ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नक्की काय घडलं पुढे बघा. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अलका या शारदाश्रम कॉलनीतील श्रीनिवास सोसायटीमध्ये वास्तव्यास होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 ऑक्टोबर रोजी माऊली भोजन या मेसचे चालक शंकर तिवारी अलका यांच्या घरी गेला होता. यावेळी अलका यांचा भाडेकरू अशोक वैष्णवने त्यांचे हातपाय बांधल्याने तिवारीने पाहिला. त्वरित त्यांनी याबाबत क्रांती चौक पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अलका यांच्या तोंडावर चिकटपट्टी काढून आणि त्यांचे हातपाय सोडून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अलका तळणीकर यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात भाडेकरू अशोक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी CCTV फुटेज तपासले असता आरोपी अशोक हा घटनेच्या काही वेळेपूर्वी अलका यांच्या घराजवळ फिरताना दिसला. या प्रकरणी पोलिसांनी अशोकला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अशोकची चौकशी केली असता तो चोरी करण्याच्या उद्देशाने अलका यांच्या घरात शिरल्याची माहिती दिली. अलका या हॉलमध्ये झोपल्या होत्या. यावेळी आरोपीने त्यांचे कपाट उघडले. त्यावेळी घरात चोर शिरल्याचं समजताच अलका यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी अलका यांचे तोंड दाबून घरामागील खोलीत नेले. त्यानंतर त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली, ज्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.